कॉफी क्रिकेट आणि बरच काही। नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर। तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही म्हणजे सीसीबीके वर स्वागत। मंडळी, एकीकडे महिला संघ खेळत आहे, दुसरीकडे पुरुष संघ श्रीलंकेत खेळायची तयारी करत आहे, परंतु आत्ता आपण पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये, जिकडे खेळाडूंना मिळालेला आहे ब्रेक आणि शुभमन गिलची टूर ही जवळजवळ संपली आहे, त्या विषयावरून सुरुवात करू। गौरव जोशी, शुभमन गिल परत येणार नक्की हे मी तुला आत्ता तरी सांगू शकतो। आत्ता फक्त एवढं ठरतंय की त्याचं रिहॅब प्रोसेस जे आहे, जेणेकरून एनसीएचा मेजॉरिटी स्टाफ भारताच्या संघाबरोबर श्रीलंकेत आहे आणि भारतीय टीमचा स्टाफ हा सगळा इंग्लंडमध्ये आहे, त्याच्यामुळे आत्ता मुद्दा फक्त एवढाच आहे की त्याचं रिहॅब इंग्लंडमध्येच सुरू करता येईल का त्याला भारतात परत पाठवून रिहॅब सुरू करायचं। पण तो मालिकेत नसणार हे नक्की झालंय, तर गौरव जोशी हा भारतासाठी किती मोठा झटका आहे? येस, सिरीज सुरू व्हायला खूप वेळ आहे, पण तरी झटका तर आहेत, पण महत्वाचं लोकांना अजून माहिती पण नाही की इंजुरी काय, तर शिन इंजुरी आहे, कदाचित शिन स्प्लिट्समुळे झालेलं आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे। शिन स्प्लिट्स ते कदाचित थोडंसं ओव्हर ट्रेनिंग आणि थोडंसं प्रेशर येतं खूप पळण्यामुळे, सो कुठेतरी त्याच्यामुळे घडलेलं आहे आहे। कारण शुभमन गिलची ऑस्ट्रेलियात बॅटिंग चांगली होती, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला पण पहिल्या इनिंगमध्ये तो चांगला खेळलेला, त्याची आणि रोहितची एक जोडी जमत होती आणि आता ती ब्रेक होईल। म्हणजे ऍटलिस्ट तू मला सांगतोयस नक्की की शुभमन परत येतोय, जरी तो थांबला तरी पुढले तीन टेस्ट मॅच नवीन कोणतरी येणार, कोणतरी म्हणजे मयंक येणार, प्रिपरेशन वेगळं करायला पाहिजे। आणि ह्याच्यामुळे एक दुसरा पण प्रश्न होतोय की केएल राहुलचं काय, केएल राहुल स्क्वॉड मध्ये आहे तो कसा ओपनरसाठी, मिडल ऑर्डरसाठी? हनुमा विहारीला जसं ऑस्ट्रेलियात 2 वर्षापूर्वी ओपनिंग केलेलं, तर इनकेस मयंक जर फेल झाला तर तो ओपनर कोण? आणि तू मला सांग, जर शुभमन तू मला सांगतोय जाणार नाही, तर मग पृथ्वीला का नाही घेऊन जात आहेत इंग्लंडमध्ये? 2-3 मुद्दे गौरव तू मांडलेले आहेस, त्या सगळ्या आपण वन बाय वन जाऊ। सुरुवात करू मयंक अगरवाल। एका दृष्टीने येस, जी जोडी फायनली फॉर्म होत होती, कारण काय, गेल्या 3 वर्षात जरी भारताचा टेस्ट संघ सातत्याने परफॉर्म करत आहे, मायदेशी असो परदेशी असो कुठेही, तरीही ओपनिंग कॉम्बिनेशन हे सेटल्ड नाहीये विविध कारणांमुळे। मेन कारण इंजुरीज आहे आणि थोडासा फॉर्म, म्हणजे मयंकचा थोडासा फॉर्म गेला त्याच्यामुळे शुभमनला चान्स मिळाला ऑस्ट्रेलियामध्ये, त्यांनी संधीचं जवळजवळ सोनं केलं। आता तो नसणार आहे, मयंक डिझर्व अनदर गो। मयंकला अख्खी सिरीज झाली तर कदाचित हिल कम गुड, बरोबर। पण पुढचा मुद्दा तू मांडलास के एल राहुल, जे मला सांगण्यात आलं त्यावरून सिलेक्शन कमिटीमध्येच सिलेक्टरने सांगितलं होतं की के एल राहुल हा मिडल ऑर्डर साठीच बॅकअप ऑप्शन आहे। म्हणजे आधी हनुमा विहारीला जागा मिळत नाही, जर अजून एक जागा लागली तर के एल राहुलचा विचार केला जाईल, त्यामुळे सलामीसाठी के एल राहुल नाही हे आत्ता आपण धरून चालूया। ओके, मग तुझा जो पुढचा प्रश्न आहे की मग बॅकअप जर मयंकला किंवा रोहितला काही झालं तर मग बॅकअप पृथ्वी शॉला का नाही पाठवत आहेत? तर मित्र हो, हे विसरू नका, गौरव जोशी विसरू नका, जी स्क्वॉड अनाऊन्स झालीये त्याच्याबरोबर जे 4 रिझर्व प्लेयर्स गेलेले आहेत इंग्लंडला, 20 खेळाडू प्लस 4 रिझर्व प्लेयर्स, त्याच्यात अभिमन्यू ईश्वरन नावाचा ओपनिंग बॅट्समन जो इंडिया ए साठी 3 वर्ष ओपनिंग बॅट्समन आहे, बंगालसाठी खेळतो, तो ऑलरेडी इंग्लंडमध्ये आहे। माझा मुद्दा हा नाहीये की पृथ्वीला पाठवावं का न पाठवावं, जर तुम्हीच सिलेक्शन कमिटी आणि टीम मॅनेजमेंट यांनी मिळून अभिमन्यू ईश्वरनला रिझर्व्ह बॅट्समन म्हणून पाठवलंय, तर हे अनफेअर नाही होणार का की अजून कुठला तरी बॅट्समन आणून मग त्याला रिझर्व्ह बॅट्समन म्हणून ओपनर, रिझर्व्ह ओपनर म्हणून ट्रीट करायचं? पृथ्वी शॉने जायला हवं का नको यावर आत्ता मुद्दाच नाहीये, त्याची गरज खरंच आहे का हा माझा प्रश्न आहे। तुला आणि मला ठीक आहे अमोल, पण बहुतेक लोक म्हणतील हा कोण अभिमन्यू, कारण बऱ्याच लोकांना कल्पनाच नाहीये तो। पण बरोबर आहे, पण हा परत प्रसंग असा होणार आहे की परत इंजुरीज किती होत आहेत अमोल, ह्याच्यावर जास्त चर्चाच नाही होते। ऑस्ट्रेलियामध्ये झाल्या ठीक आहे, कोविड बबल होतं,
पण नंतर एवढ्या सॉफ्ट टिश्यू इंजुरीज होणं म्हणजे कुठेतरी फिटनेस कडे पण म्हणजे फिटनेसची जी टीम आहे आपल्याला माहितीये, तू चांगला मुद्दा मारलास की एनसीएलला वेगळी टीम असते, टीम इंडियन टीम बद्दल वेगळी असते, दोघं वेगळे वेगळे असतात, रिकव्हरीला इकडे जातो, मग इकडचं मॅनेजमेंट कोण करतं हा पण एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक नेहमी असतो. आणि हा थोडासा आपल्याला जसं पुढे जास्त मॅचेस येतील आयपीएल नंतर वर्ल्ड टी ट्वेंटी हा कुठेतरी बघायला निश्चित हवाय. पण आता ह्याच्यावर आपण थांबूया, आपण वेळ आहे. पण जसं तू म्हणतोयस तसं की शुभमन गिल बहुतेक इंग्लंड टेस्ट सिरीज खेळणारच नाही असं तू सांगतोयस. पण इंग्लंडमध्ये सध्या आता इंडियन विमेन्स टीमच्या मॅचेस चालू आहेत आणि त्याच्यात एक थोडस परवाची मॅच जिंकल्यानंतर मिताली राजला विचारलं गेलं, कारण होल सिरीज मध्ये लोक विचारतात अरे किती हळू खेळते किती हळू खेळते, पण तिने एक मॅच जिंकून दिली. आणि त्याच्यानंतर आपल्याच एका कोणत्या तरी जर्नलिस्ट मित्राने विचारला तिला प्रश्न स्ट्राईक रेटचं काय, तर काय उत्तर दिलं तिने मिताली राजच्या बाबतीत? खूप गंमत आहे अरे, ही गेले 4 वर्ष जे विमेन्स क्रिकेट फॉलो करतात ना, तिने उत्तर अर्थात दिलं की मला काय स्ट्राईक रेटने फरक पडत नाही, मला काय तुमचा शिक्का नकोय, मला फक्त जो रोल दिलेला आहे तो मला नीट बजावणं ऍज अ बॅट्समन सॉरी ऍज अ बॅटर हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की मिताली राजच्या बाबतीत आत्ता अशी वेळ आली आहे की हा जो वर्ल्ड कप आहे पुढच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये होणारा वन डेअर्सचा, तोपर्यंत तिने खेळायचं की नाही ही चर्चा विमेन्स क्रिकेटचं जे छोटस सर्कल आहे आतापर्यंत तिथे फार रंगली आहे. तर मुद्दा असा आहे की मिताली राजच्या पलीकडे भारताने बघावं का? मिताली राजनी ती खरंच महिला क्रिकेटची तेंडुलकर आहे, फक्त भारतीय महिला क्रिकेटची नाही जागतिक महिला क्रिकेटची. ती गेली 22 वर्ष सातत्याने परफॉर्म करते. तिने जी मॅच तू जिंकवली म्हणला शेवटची वन डे, त्याच वन डेत तिने आंतरराष्ट्रीय धावा महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त करण्याचा विक्रमही मोडला. आता तिच्या नावावर जवळजवळ सगळी रेकॉर्ड आहेत बॅटिंग मधली. त्याच्यावर पुढचा मुद्दा असा आहे की मॉडर्न डे क्रिकेटला ती साजेसं खेळते का जेव्हा वन डे क्रिकेट, कारण त्या विमेन्स क्रिकेट देखील आता खूप पॉवर हिटिंग व्हायला लागलंय, कमीत कमी 250 रन करायला लागतात वगैरे वगैरे. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की ती एकटीच आहे जिने सातत्याने धावा केल्या आहेत. तिने 206 रन केले आणि बाकी कुठल्याही भारताच्या बॅटरला 100 रन देखील करता आले नाही. इंग्लंडच्या कुठल्याही बॅटरपेक्षा जवळजवळ तिने 1.5 पट जास्त रन केले 3 वन डेअर्समुळे. त्याच्यामुळे ती स्लो खेळते, पण एका दृष्टीने ती स्लो खेळणार हे जर सगळ्यांना माहिती आहे तर तिच्या आजूबाजूला म्हणजे तिने अँकरचा रोल करून बाकीच्यांनी जोरदार जोरात धावा काढणं अपेक्षित आहे. अनफॉर्च्युनेटली 2 ओपनर्सपैकी कोणी चाललं नाही तर खाली सगळं खिंडार पडलेलं आहे भारतीय महिला याच्यात. आणि आता त्यांना मॅचेस मिळायला सुरुवात होईल, गेल्या 1.5 वर्ष त्यांना विशेष काही मिळतच नव्हतं. आता इथून पुढचे जे 7 ते 8 महिने आहेत त्या याच्यात ही गंमत खूप बघण्यासारखी ठरेल की एकीकडे मिताली राज जर हे ठरलं असेल विमेन्स क्रिकेटच्या सिस्टमचं की हो मिताली वर्ल्ड कप पर्यंत नक्की खेळणार आहे कारण त्याची कर्णधार देखील आहे, तर बाकी इट्स हाय टाइम की स्मृती मानधना कन्सिस्टंटली खेळेल. हरमनप्रीत कौरनी त्या 2017 सेमीफायनल नंतर आतापर्यंत प्रॅक्टिकली काहीच केलेलं नाहीये, तर ती आता इट शी इज ड्यू लॉंग टाइम, नाहीतर मग पुढचा विचार करायचा. हा सगळा मुद्दा आहे. नवीन जे क्रॉप आहे त्याच्यात शफाली वर्मा सोडून बाकी कोणी कन्सिस्टंट नाहीये. तर गौरव जोशी तुला काय वाटतं या सगळ्या बॅकग्राऊंडवर, एक मिताली राज शिवाय भारताला न्यूझीलंडमध्ये पर्याय नाही असं आपण म्हणू शकतो का? आणि दुसरं, भारत खरंच न्यूझीलंड मधल्या वर्ल्ड कप मध्ये जिंकण्याची तयारी करायच्या परिस्थितीत आहे का? नाही, तू बरोबर बोलतायस, कारण तू म्हणतोस की पुढचं काय, पुढचं काय म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत अजून वर्ल्ड कपला साधारण 8-1 महिने राहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मिताली राजला खेळणं आहेच, म्हणजे तुला त्याला चॉईसच नाहीये. कारण तुम्ही बाकीचे डेप्थ बघायला गेला तर कुठनं आणणार? हो, ह्याच्यावरनं आपला पुढलं टॉपिक आहे की डोमेस्टिक सीझन होणार आहे विमेन्स क्रिकेटचा आणि मेन्स डोमेस्टिक पण होणार आहे. सो त्या डोमेस्टिक मध्ये पण जसं तू म्हणतोस एकदम एक नवीन पिढी तयार करायची, इव्हन विमेन्स क्रिकेटमध्ये अजून कोण मोठी नावं येत नाहीये, सो मिताली राज तेव्हा खेळणारच. पण ह्याच्यावर मी परत येतो, मला सांग की काय सांगतोस, डोमेस्टिक सीझन परत सुरू होणार असं बीसीसीआयच तेव्हा सगळ्यांना ईमेल तरी आलेला आहे, विमेन्स क्रिकेट काय, इराणी ट्रॉफी काय,
विजय हजारे ट्रॉफी काय, जाहिद मुश्ताक अली ट्रॉफी काय, अजून कुठली काय रणजी, आणि काय काय किती खेळणार आहेत आणि कसे खेळणार अमोल, काय बबल विबल, इथे ऑलिम्पिक्स होत नाहीये आणि तिकडे रणजी ट्रॉफी फुल सगळ्या मॅचेस होणार आहे. गंमत बघ ना गौरव, की ज्या दिवशी बीसीसीआयनी कोविडचं कारण देऊन आयसीसीला कळवलं की आता आम्ही T20 वर्ल्ड कप भारतात घेऊ शकत नाही, त्यानंतर आठवड्याभरात बीसीसीआयनी हे अनाऊन्स केलं की आम्ही जवळजवळ संपूर्ण डोमेस्टिक सीझन खेळणार आहोत, त्याची सर्वात मोठी गोष्ट काय आहे की रणजी ट्रॉफी परत येणार आहे. जी गोष्ट महायुद्धामुळे झाली नव्हती, ती महामारीमुळे झाली, कोविड-19 मुळे रणजी ट्रॉफी एक अख्खं वर्ष होऊ शकली नाही, तर रणजी ट्रॉफी परत येणार आहे. रणजी ट्रॉफीचे जे प्रेमी आहेत ते एवढे दिवस आपले सर्व दर्शक आणि श्रोते ते वारंवार आपल्या माझा अविस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम या प्लेलिस्टवर परत परत येत होते. आता त्यांना रणजी ट्रॉफी बघायची पण आशा परत उंचावली गेलेली आहे. पण फ्लिपसाईड अशी आहे की जसं तू म्हणलास की नक्की कशा पद्धतीने होणार ते आत्ता नाहीये, का हे परत एक PR गिमिक आहे की हो आम्ही करू आम्ही करू, म्हणजे ते नक्की होणार का हे आपण जसं परत येऊ, कारण ते एकीकडे अजूनही काहीच कळत नाही की कोविड-19 मध्ये अजून एक सर्ज आला तर काय होईल हे आता कोणाला खात्री नाहीये. पण ज्या पद्धतीने सर्व डोमेस्टिक क्रिकेट सिस्टीमची हेळसांड होतीये त्यावरून होपफुली सगळ्यात सेटअप करता अत्यंत महत्वाचं आहे, खेळाडू, ऑफिशियल्स, एज ग्रुप मधले खेळाडू, महिला खेळाडू, सगळ्यांकरता हे खूप महत्वाचं आहे की डोमेस्टिक क्रिकेट परत सुरू व्हावं. ते आत्ता होणार असं तरी म्हणतंय. त्यात एकच आता मोठा मुद्दा आहे की दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी ज्या फर्स्ट क्लास टुर्नामेंट झोनल बेसिसवर ज्या लेगसी आहे त्यांची मोठी असं आपण म्हणतो, आणि इराणी कप की मागच्या वेळेचा रणजी ट्रॉफी विजेता विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया, टुर्नामेंट यावेळेस नाही आहेत वेळेअभावी असं म्हणणं आहे. पण मला असं वाटतंय की एका दृष्टीने जे होईल ते चांगलं आहे असं आहे, आत्ता नाही करता येते तर येस त्याचा फायदा तोटा आहे जे आपण नंतरच्या भागात बोलू. पण सुरुवात तर होतीये गौरव, भारतात होणार आहे. ऑस्ट्रेलियातलं डोमेस्टिक क्रिकेट मागच्या वर्षी अडकलं नव्हतं, यावर्षी काही प्रश्न नसावा ना? यावर्षी झालं अमोल, ऍशेसची तिकीट पण आज आली मार्केटमध्ये. लोक म्हणजे फॅन, तुम्ही तर मेंबर असाल एका क्रिकेट क्लबचे, ते विक्री पण सुरू झाली आहे, लोक घ्यायला पण लागतील या आठवड्यात. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सीझन कम्प्लिटली प्लॅन्ड आहे. इंडियन विमन्स टीम अर्थात इथे येणार आहे, ऍशेस मुख्य सिरीज आहे. फक्त अजून बिग बॅशचं स्केचल आलं नाहीये, ते नंतर येईल. पण बाकीचं सगळं इंटरनॅशनल स्केचल त्यांचे तिकीट झालं जुलैमध्ये झालेत अमोल, सप्टेंबर मध्ये सीझन सुरू होणार आहे, त्यामुळे नेहमीचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित प्लॅनिंग असतं. पण ह्या बाबतीत मला आपण लोकांना वाटतं अरे काय बीसीसीआय मागे, पण तसं नाहीये. बीसीसीआय एका म्हणजे घडाला असं सगळं शक्य करू शकतं, तसं इथे ऑस्ट्रेलियात सगळं होत नाही. हे आपण मागच्या वर्षी पण बघितलं जेव्हा इंडिया इथे होती, त्यामुळे ऑस्ट्रेलियात सगळं व्यवस्थित सुरू आहे. आपला हा कार्यक्रमच व्यवस्थित चालू आहे, सगळे पॉडकास्ट ऐकतात, कुठे ऐकतात ते सांग आणि ऐकत राहा मित्रांनो, कारण आमचं एक वर्ष होत आलंय अमोल, आणि आपला बरं एक स्पेशल गेस्ट रेकॉर्डिंग, नाव नको सांगूया, मे बी दर आठवड्याला थोडासा आपण क्लू देतो या की तो स्पेशल गेस्ट कोण असणार आहे, पण हे सगळे आपले शोज कुठे ऐकता येतील आणि बघता येतील तेच सांग. प्रश्नच नाही. आणि त्याहून महत्वाचं श्रोते आणि दर्शक हो, भारताची अजून एक सिरीज, एक इंग्लंडमध्ये तयारी चालू आहे, ब्रेक चालू आहे, दुसरी जी श्रीलंकेची सिरीज आहे ती 13 तारखेपासून सुरू होणार आहे, आणि त्या सिरीजचा विशेष प्रिव्ह्यू घेऊन आपण पुढच्या आठवड्यातल्या आमच्या गप्पांना साप्ताहिक CCBK मध्ये आपण श्रीलंकेच्या सिरीजचा प्रिव्ह्यू करू. त्याचबरोबर गौरव म्हणला तसं तुम्ही गेस करा, तुम्ही जे आतापर्यंत डिमांड करत होतात की आम्हाला यांच्याशी गप्पा मारलेल्या बघायला आणि ऐकायला आवडतील, अशीच एक विशेष पर्सनॅलिटी घेऊन आम्ही आपलं 1 वर्षाचं सेलिब्रेशन लवकरच घेऊन येणार आहोत, आणि ते सगळं बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तुम्ही CCBK युट्यूब चॅनल आणि CCBK हा पॉडकास्ट आपला कॉफी क्रिकेट आणि बरंच काही या नावानी तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ॲपवर ऐका, युट्यूब चॅनल बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अभिप्राय नोंदवण्यासाठी आपलं फेसबुक पेज, ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम हँडल आहे CCBK मराठी. तर मित्र हो, ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.